नमस्कार ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक व ज्योतिषशास्त्रप्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आपण ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाचा म्हणजे अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत त्यामध्ये मागील भागात आपण अष्टक वर्ग पद्धतीत सूर्य अष्टक वर्ग कसं बनवावं याचा अभ्यास केला याच पद्धतीने आपण चंद्र अष्टक वर्ग मंगळ अष्टक वर्ग बुध गुरु शुक्र शनी लग्न असे प्रत्येक ग्रह व लग्न मिळ यांचं मिळून आठ अष्टक वर्ग काढू शकतो ज्योतिषशास्त्रात त्याला भिन्नाष्टक असं म्हटलं जातं या पद्धतीने जेव्हा आपले आठ भिन्नाष्टक वर्ग तयार होतात तेव्हा त्या ते सर्वांची ते टोटल करून सर्वाष्टक वर्ग तयार केल्या जातं एकंदरीत हा प्रकार गणिती व किचकट असा आहे बहुधा म्हणूनच मधल्या काळखंडामध्ये ज्योतिषशास्त्रातील वर्गासारखी अत्यंत महत्त्वपूर्ण शाखा थोडी डावलली गेली होती कठीण असल्यामुळे ज्योतिषांनी या पद्धतीचा अभ्यास करणं बंद केल्याने किंवा फलकर्थनात तिचा उपयोग न केल्याने ती बाजूला पडली होती मात्र आता यातील गणिती व किचकट भाग हा अत्यंत सोपा आणि सुटसुटीत झाला आहे या सोप्या होण्याचं कारण म्हणजे आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सॉफ्टवेअर आपल्या मदतीसाठी आले आहे पूर्वी ते उपलब्ध नव्हते त्यामुळे सर्व गणित व्यवहार हे तोंडी लेखी किंवा पारंपरिक जी साधनं उपलब्ध असतील त्याद्वारे होत आता ज्योतिषशास्त्रामध्ये विविध सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे त्यात पत्रिकेमध्ये अष्टकवर्ग भिन्नाष्टक वर्ग सर्वाष्टक वर्ग असं सर्व काही रेडिमेंड मिळतात त्यामुळे अष्टक वर्गाद्वारे फलकथन हे बऱ्यापैकी सोपं आणि सुटसुटीत झालेलं आहे मात्र त्यासाठी या पद्धतीचा सखोल असा अभ्यास असणं आवश्यक आहे सॉफ्टवेअरमध्ये रेडिमेंड मिळत असलं तरी त्यावरून फलकथन कसं करतात याचं ज्ञान आपल्याला असायला हवं हो। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन नौग माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर जोशी ॲप डाउनलोड करा वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना एखादा ग्रह उच्च आहे नीच आहे स्वराशीचा आहे मूळ त्रिकोण राशीचा आहे त्याचे अंश किती आहेत त्या ग्रहाची दृष्टी कोणकोणत्या स्थानावर आहे पत्रिकेत त्या ग्रहाला कोणत्या स्थानाचं स्वामित्व लाभलेलं आहे तो शुभ कर्तरीत आहे की अशुभ कर्तरीत आहे इतर ग्रहांशी तो कोणता योग करीत आहे नवमांश कुंडिंडली किंवा इतर कुंडल्यांमध्ये त्याची काय परिस्थिती आहे या ग्रहाद्वारे कुंडलीमध्ये राजयोग घडून येतो आहे का किंवा एखादा राजयोग भंग पावतो आहे का किंवा एखादा होणारा राजयोग निर्बली होतो आहे का अशा अनेक बाबी लक्षात घेऊन फलकथनाकडे ज्योतिषी वाटचाल करीत असतात या सगळ्यांमध्ये बऱ्याचदा आस असं घडू शकतं की आपल्या दृष्टीतून एखादा विषय निसटू शकतो आपल्या विचारांमधून त्याकडे आपलं लक्ष जाऊ शकत नाही याविषयी उदाहरण द्यायचे झाल्यास एखादा खूप तज्ञ डॉक्टर असतो तरी एखाद्या व्यक्तीचा आजार त्याच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात आल्यावर देखील तो सरळ त्याच्यावर उपचार सुरू करत नाही तो आधी त्या आजाराची अजून जास्त उकल करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या तज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतो अनेक वेळा आयुष्यातील अनेक मोठे प्रश्न असतात किंवा त्या व्यक्तीसाठी ते प्रश्न खूप महत्त्वाचे असतात त्यांचं पुनरावलोकन केलं तर उत्तरात जास्तीत जास्त अचूकता प्राप्त होऊ शकते याच पद्धतीने कुंडलीचं पुनरावलोकन करण्यासाठी अष्टक वर्ग फार उपयुक्त आहे दुसरी अजून महत्वाची बाब म्हणजे अष्टक वर्गात जरी आपण असा अभ्यास केलेला असला तरी त्याच्या जोडीला मूळ वैदिक ज्योतिषशास्त्र आपल्याला येणं त्याचे संपूर्ण नियम माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही एखादी पत्रिका अभ्यासाला घेता तिला अगदी व्यवस्थित पाहता त्यानंतर तुम्हाला वाटतं की जातकाचं आरोग्य थोडं कमकुवत आहे का हा प्रश्न पडल्यावर तुम्ही अष्टक वर्गातील सर्वाष्टक तक्ता पाहिला असता त्यात आरोग्य आपण रवीवरून बघत असतो मग त्यानुसार रवीचं सर्वाष्टक पाहिलं तसंच शरीराशी संबंधित म्हणून लग्नेशाचं देखील सर्वाष्टक पाहिलं तर तुम्हाला लगेचच योग्य ती उत्तरं प्राप्त होऊ शकतात की त्या जातकाचं आरोग्य नेमकं कसं असेल भिन्नाष्टक वर्गाच्या दोन ते तीन कुंडल्या आणि एक सर्वाष्टक वर्ग पाहून तुम्ही अगदी थेट निर्णयापर्यंत पोहोचू शकतात जातक आजारी आहे का जातकाचं आरोग्य उत्तम आहे का शरीराच्या विशिष्ट भागात त्याला काही त्रास आहे का किंवा नजीकच्या काळात त्याला आरोग्यविषयक काही त्रास होण्याची संभावना आहे का हे सर्व सं सर्वाष्टकवरून लगेच पाहता येतं वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये आरोग्य हे मुख्यत पत्रिकेतील लग्नस्थानावरून म्हणजे प्रथम स्थानावरून पाहिलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील सष्टम स्थान हे आरोग्याचं स्थान मानलं जातं लग्नस्थान हे जातकाचं व्यक्तिमत्व दर्शवतं पत्रिकेत लग्नापेक्षा जर सष्टम स्थानाला जास्त गुण असतील तर कुठेतरी जातकाचं अनारोग्य समोर येतं अशा मत स्थितीमध्ये रवी विन्नाष्टक वर्ग जर आपण अभ्यासला तर प्रत्येक स्थानाचा अजून आपल्याला सविस्तर अभ्यास करू शकतो त्यातून आपल्या लक्षात येऊ शकतं की जातकाला आरोग्याची समस्या आहे किंवा नाही यानंतर आपण गोचरद्वारे आजची ग्रहस्थिती तपासून किंवा येणाऱ्या काळाची ग्रहस्थिती तपासून जातक नेमका कोणत्या काळात आजारी पडण्याची संभावना आहे त्या आजाराचं स्वरूप कसं असेल हे सर्व आपण शोधू शकतो हे सर्व अष्टक वर्गाच्या माध्यमातून सोपं व सुटसुटीत असतं कारण अष्टक वर्गात गणित येतं आणि गणिताला जर आणि तरची भाषा येत नाही म्हणजे आपण दोन अधिक दोन म्हणालो तर त्याचं उत्तर हे चारच येईल ते तीन किंवा पाच येऊ शकत नाही म्हणजेच फलकथन अचूक येण्यासाठी आपण अधिक वैदिक पत्र पद्धतीने पत्रिका बघावी त्यानंतर अष्टक वर्ग पद्धतीने फक्त पत्रिकेचं अवलोकन जरी केलं तर आपण जास्तीत जास्त अचूक निर्णयांपर्यंत पोहोचू शकतो सर्वाष्टक वर्गाची माहिती समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं आजच्या भागात आपण थांबूया अष्टक वर्गाच्या या मालिकेत अजून काही विष विविध विषयांचा अभ्यास आपण करणार आहोत हा अभ्यास करीत असताना विविध पत्रिका डोळ्यांसमोर ठेवणार आहोत त्यात सुरुवातीला काही गणिती भाग येईल म्हणून तो व्यवस्थित समजून घ्यावा त्यानंतर आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून गोचरफल महादशा अंतर्दशा अंतर याचं फळ व्यवसाय नोकरी व वैवाहिक आयुष्य आर्थिक लाभ शिक्षण संतती कुटुंब वास्तू वाहन आयुष्य योग अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहोत आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला तसेच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम होतो